सरकार की ओर से शासन प्रणाली जो चलाई जा रही है वो असंवैधानिक है, ऐसा आरोप समाज सेवी यशवंत तेलंग ने शनिवार को आयोजित पत्रकार परिषद में लगाया। इस दौरान उन्होंने कहा कि किसान हमारे देश में एक महत्वपूर्ण भूमिका अदा करते हैं, लेकिन उनके साथ अन्याय हो रहा है। किसान देश में एक महत्वपूर्ण भूमिका अदा करते हैं। हमारे देश में 75% ग्रामीण आबादी खेती का काम करती है। उनके अथक प्रयास से हमें जो भी सब्जी या धान्य की चीजें मिल रही है, अगर उस त्याग की कीमत नहीं की जाती तो वो घोर अन्याय है, ऐसा आरोप समाज सेवी यशवंत तेलंग ने आयोजित पत्रकार परिषद के दरमियान लगाया। अडानी आणि रिलायन्सने मोठे मोठे गोदाम बनवून ठेवले, 1 वर्ष जर हा माल डंप करून ठेवला तर शेतकऱ्याचे नाके नऊ येऊन जाईल आणि 30 रुपये 40 रुपये किलोने मिळणारे हे धान्य हे 400 ते 300 रुपये मिळेल आणि वेळ तर अशी आणतील ते की तुमच्याकडे पैसे असल्याच्या नंतर मुबलक पद्धतीने धान्य तुम्हाला मिळणार नाही आणि तुमची मोठ हे भुकेली झाल्याशिवाय राहणार नाही। मित्र, शेतकरी हा देशाचा कणा आहे। अपने देश के 75% हे ग्रामीण भाग शेतकरी राहतात। त्यांच्या अनेक राबल्याने कष्ट केल्याने आपल्याला जे काही भाजीपाला मिळत आहे, जे काही धान्य मिळत आहे ते त्यांच्या त्यागावर मिळत आहे आणि त्यांच्या त्यागाचं तुम्ही जर न्याय करत नसाल तर संविधानाच्या हिशोबाने तुम्ही जी काही शासन प्रणाली केंद्र सरकार चालवत आहे जे छुप्या रूपाने असंवैधानिक पद्धतीने चालवत असल्याचा आरोप आम्ही तुम्हाला या पत्रकार परिषदेच्या मार्फत आणि या संविधान या किसान गौरव यात्रेच्या मार्फत संविधानिक पद्धतीने मागत नसल्याचा आरोप आम्ही केंद्र सरकारवर करीत आहोत। शासन प्रणाली जो केंद्र सरकार की ओर से चलाई जा रही है वो असंवैधानिक तरीके से चलाई जा रही है, ऐसा आरोप भी उन्होंने आयोजित पत्रकार परिषद के दरमियान लगाया। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़ नागपुर।